महाराष्ट्रातले सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, सर्व कुलगुरू यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये जे काही निर्णय झाले ते आपल्या मार्फत मला विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. सगळ्यात जो प्रमुख निर्णय झालेला आहे तो 15 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय झालेला आहे. परंतु महाविद्यालय जरी बंद असली तरी ऑनलाईन शिक्षण हे सुरू ठेवण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतलेला आहे. ऑनलाईन एक्झाम घ्याव्यात अशा पद्धतीची भूमिका कालच्या बैठकीमध्ये फायनल करण्यात आलेली आहे. परंतु गडचिरोली असेल, त्याच्यानंतर जळगाव असेल किंवा नांदेड असेल, ज्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नाही त्या ठिकाणी ऑफलाईन एक्झाम जर घ्यायच्या असतील तर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनं घ्याव्या अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडलेली आहे. वसतिगृह देखील बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु परदेशातले विद्यार्थी ज्या वसतिगृहांमध्ये शिकतायत ती वसतिगृह बंद करण्यात येणार नाहीत, कारण परदेशातले विद्यार्थी हे तातडीनं परदेशामध्ये जाऊ शकत नाहीत आणि म्हणून त्यांना सगळ्या सुविधा देण्याच्या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे. शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, हे 50% उपस्थितीमध्ये काम करतील, रोटेशन पद्धतीनं काम करतील आणि त्याची क्रमवारी कशी लावायची हे विद्यापीठानं ठरवावं अशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. 18 ते वरच्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाचे कॅम्प घेण्यात यावेत व 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाचे कॅम्प घेण्यात यावेत अशा पद्धतीच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीसाठी हेल्पलाईन तयार कराव्यात अशा देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि 15 फेब्रुवारीच्या नंतर जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याच्या संदर्भातले निर्णय हे 15 फेब्रुवारीनंतर घेण्यात येतील अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि म्हणून मला विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला एक विनंती करायची आहे की तिसरी लाट जर थोपवायची असेल तर माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी जी आपल्याला नियमावली घालून दिलेली आहे त्याचं काटेकोरपणानं आपण पालन करावं, एवढीच नम्रतेची विनंती.